कोल्हापूरमधला 6 वर्षीय चिमुकला केदार साळुंखे यानं सांगली ते कोल्हापूर हे 55 किलोमीटरचं अंतर स्केटिंगद्वारे 3 तास 38 मिनिटात पूर्ण करून विश्वविक्रम केलाय. त्याच्या या धाडसाचं कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र कौतुक केलं जातंय. आज सकाळी 6:30 वाजता सांगली इथल्या अशोक कामटे विश्रामगृह इथून या विक्रमाला सुरुवात केली होती. कोल्हापूरमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय इथं 10:08 तो पोहोचला. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर त्याचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते त्याचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. 26 नोव्हेंबर 2008 मुंबईतल्या ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला होता. या घटनेला 10 वर्ष झाली आहेत. या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, अन्य पोलीस आणि नागरिक यांना मानवंदना देण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी तसंच देशात शांतता राहावी म्हणून स्टॉप टेररिझम हा संदेश घेऊन कोल्हापूरमधल्या 6 वर्षीय केदार विजय साळुंखे या चिमुकल्यानं सांगली ते कोल्हापूर हे 55 किलोमीटरचं अंतर स्केटिंग रॅलीद्वारे पूर्ण केलं. कोल्हापूर इथल्या पोलीस ग्राउंड इथं उभा करण्यात आलेला तिरंगा या ठिकाणी त्याचा भव्य सत्कार करण्यात आला. त्याच्या या विश्वविक्रमाची नोंद एशिया पॅसिफिक बुक ऑफ रेकॉर्ड, नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड आणि चाइल्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ग्लोबल यामध्ये झाली आहे. केदार विबगुळ हायस्कूल कोल्हापूरमध्ये शिक्षण घेत आहे. तो वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळुंखे आणि पोलीस उपाधीक्षक स्वाती गायकवाड साळुंखे यांचा मुलगा आहे. स्केटिंग करतो, त्याची एक इच्छा होती की स्वतः एक जड जिंकायचा आहे आणि त्यांनी वयाच्या 6व्या वर्षीच तो प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला. आज त्यांनी 3 तास 38 मिनिटांमध्ये 55 किलोमीटर अंतर पार करून आलेलं आहे. पहिलं जे वर्ल्ड रेकॉर्ड होतं 43 किलोमीटरचं जे 4 तासामध्ये ते त्यांनी 2 तास 19 मिनिटांमध्ये ब्रेक केलेला आहे. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर अभिनव देशमुख, जिल्हाधिकारी श्री अविनाश सुभेदार, महापौर सौ शोभा बोंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.